वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या माहितीपूर्ण वक्तव्यांसाठी आणि योग्य शब्दांमधील टीकेसाठी ओळखले जातात. मात्र शनिवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एक पत्रकार परिषदेत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या धोरणांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या धोरणांवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांनी आक्षेपार्ह भाषेत पत्रकारांसमोरच भाजपवर निशाणा साधला. 2014 पासून जेवढ्या इलेक्शन झाल्यात त्या सगळ्या इलेक्शनमध्ये त्यांचा ग्राफ हा हॉरिझॉन्टल आहे, तो व्हर्टिकल नाही आहे. तुम्ही जर म्हणाल तर त्यांचा ग्राफ वाढत असता तर त्यांना मताच्या टक्क्यामध्ये मतदान वाढलं असतं. त्यांचा ग्राफ हा असणारा हॉरिझॉन्टल ग्राफ आहे, त्याच्यामुळे त्यांची जी वाढ झाली ती वाढ झाली, इथे काही कुठे हे नाही. राहिला प्रश्न त्याच्यामधला सत्तेमध्ये जाण्याचा जो आहे तो सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग म्हणून इलेक्शन आपण ज्याला म्हणतो तो मायानं किती तुम्ही काम करताय आणि किती काम करताय याच्यापेक्षा क्वालिटेटिव्हली किती होते हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. दुसरा महत्त्वाचा भाग तुम्ही असणारा विरोधी पक्षाला दमन करताय का हा त्याच्यातला मार्ग. समजा उद्या आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलो आणि आज समजा असणारा 100 BJP प्रमुख कार्यकर्ते आहेत, उद्या आम्ही त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकून दिलं तर सक्रिय कार्य होणार आहे का? नाही. तुम्ही मोकळं वातावरण ठेवलेलं नाही. कोणी आलं त्या त्याला ED नोटीस दिलं, माझ्यासारख्याला सुद्धा दिलेली आहे ना पंतप्रधानाला मारण्याचं, एकदम असेल तर मला उचलून दाखवा म्हटलं काय होतंय ते बघा. मग माझ्यासारखी जी ताकद आहे, मी बाबासाहेबांचा नातू असल्यामुळे ह्या भाषेमध्ये बोलू शकतो, पण सामान्य माणूस ह्या भाषेमध्ये बोलू शकत नाही. याचाही आपण कुठेतरी विचार करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770 4 9 4 3 4.